आप देख रहे हैं प्रेस एक्सप्रेस, मैं हूं आपके साथ हर्षिता। यातायात पुलिस विभिन्न तरीकों से वाहन चालकों को यातायात नियमों का पालन करने के लिए जागरूक कर रही है। हालांकि चालकों द्वारा नियमों का व्यापक रूप से उल्लंघन करने के कारण अब यातायात पुलिस के साथ साथ युवाओं ने कल्याण में चालकों के बीच जन जागरूकता पैदा करने के लिए अलग अलग तरीकों से जन जागरूकता पैदा की है। इसमें युवाओं ने सिग्नल के बाद सड़क पर डांस किया और हाथों में पोस्टर लेकर लोगों को यातायात नियमों का उल्लंघन नहीं करने के लिए जागरूक किया। हॅलो, माझं नाव शुभम मिंदे आहे आणि आमच्या ऑर्गनायझेशनचं नाव टेडेक्स रामबाग आहे। हे आम्ही पास्ट 2 इयर्सपासून करतो आहे। हे आमचं तिसरं वर्ष असणार आहे आणि आमचा इव्हेंट 21 जानेवारीचा आहे। आणि ह्या ॲक्टिव्हिटी करण्याचं मागे एक सगळ्यात मेन कारण हे आहे की खूप आपण ॲक्सिडेंट्स बघतो, खूप लोक हेल्मेट घालत नाही, तर ह्या ॲक्टिव्हिटी करण्याच्या मागे आपलं हेच मेन मोटिव्ह आहे की लोकांनी हेल्मेट घातले पाहिजे, लोकांनी ट्रॅफिक रूल्स फॉलो केले पाहिजे। आणि होप हा आमचे एक स्मॉल इनिशिएटिव्हनी एक ग्लोबली आणि कम्युनिटीमध्ये एक मोठा चेंज आहे। कधीपासून सर करता याच्यात आणि तुम्हाला फीडबॅक काय मिळाला? येस, ॲक्च्युली आम्ही ऑनग्राउंड ॲक्टिव्हिटीज पास्ट 2 इयर्सपासून करतो आहे आणि हा आमचा तिसरा वर्ष असणार आहे आणि आम्ही हे पुढेही करू। येस, माझं नाव सुबोध सुनंद बापूलवंडे आहे आणि जास्त तर लोक मला हेल्मेट घ्यायच्या नावानं पण जाणतात। हे करण्याच्या मागं कारण हेच आहे की मागच्या वर्षी कल्याणमध्ये आपल्या सिग्नल इन्स्टॉल झाले होते आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम जेव्हा क्रॉस करत होतो सिग्नलवरून तर कोणच थांबलं नव्हतं सिग्नलवर, फक्त मी एकटाच राहिलो। तर मला असं वाटलं की ह्या सर्वांना थांबवण्यासाठी काहीतरी करावं लागेल। तर माझ्या 2016 एक कॉन्सेप्ट होता माझ्याकडे की कधीतरी मी मोटर ब्लॉगिंग जेव्हा स्टार्ट करेल तर मोटर ब्लॉगिंग करता करता मी लोकांचं एंटरटेनमेंट पण करेल सिग्नलवर। तर मागच्या वर्षी मी असं एकदा ट्राय केलं, डोंट ट्रश हे सॉन्ग ट्रेंडिंगला होतं इंस्टाग्रामवर, तर मी एक टॅगलाईन म्हणून डोंट ट्रश वाईल रेड सिग्नल इज ऑन आणि ते टॅगलाईन यूज करून मी सिग्नलवर डान्स पण केला आणि लोकांना ते आवडलं पण आणि बरेच लोक थांबले पण सिग्नलवर डान्स बघण्यासाठी पण थांबले आणि सिग्नल होतं त्यासाठी पण थांबले आणि त्यापासून ती माझी एक जर्नी स्टार्ट झाली। आणि यावर्षी टेडेक्स रामबाग यांच्यासोबत मी कोलॅब पण करतो आणि आम्ही जस्ट एक ॲक्टिव्हिटी पण केली, आता त्याचा व्हिडिओ तुम्ही बघणार पण फुटेज आहे त्यांची। ठीक आहे।